आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस यंत्रणेने सुद्धा कंबर कसली आहे. कणकवली शांततेचा पॅटर्न सुरू झाला असून सर्वसामान्य जनतेने आणि सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अशीच शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन कणकवलीचे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कोकण नऊशी बोलताना व्यक्त केले आहे. खोत यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईनाथ गावकर यांनी. कणकवलीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कणकवलीमध्ये या निवडणुकीत खऱ्या अर्थानं शांततेचा पॅटर्न दिसून येतो. आपल्याबरोबर मी आता या ठिकाणी आलो आहे कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खोत साहेबांकडे. खोत साहेबांना मी काही प्रश्न विचारतो. साहेब, कणकवलीमध्ये शांततेचा नवीन पॅटर्न तयार झाला आहे, आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे? कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री गॅडाम साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गवत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवली शहरामध्ये ज्या ठिकाणी गर्दी ठिकाण आहे, ज्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे अशा भागात ठिकठिकाणी फिक्स पॉईंट नेमलेले आहेत आणि असे फिक्स पॉईंट नेमून राजकीय परिस्थितीवर थोडं लक्ष ठेवण्याचं काम केलेलं आहे. तसेच लोक ही सध्याची निवडणूक निर्भयपणे पार पाडता यावी याकरता जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त वापरून लोकांच्या मनात कोणतीही भीती राहता कामा नाही याची काळजी घेत आहोत. नक्कीच सर, आता 6 तारखेला निवडणूक आहे आणि 7 तारखेला निकाल लागणार आहे निवडणुकीचा, तर त्या अनुषंगानं काही बंदोबस्ताची आखणी झालेली आहे? हा बरोबर आहे, 6 तारखेच्या निवडणुकीच्या बंदोबस्ताची आखणी झालेली आहे, त्याकरता पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शिवाय कणकवली पोलीस स्टेशनमध्ये जिल्ह्यातील इतर कुमक ज्यादा कुमक मागून त्या दृष्टीने पेट्रोलिंग फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत. निकालाच्या संदर्भात 7 तारखेला निकालासंदर्भात वरिष्ठ अधिकारी इथं दाखल होणार आहेत आणि त्यानुसार ज्याचा बंदोबस्त लागेल त्याप्रमाणे आपण बंदोबस्ताची मागणी करू. सदरची निवडणूक शांततेत पार पाडण्याकरता जी काही मदत लागेल, जे जो काय फोर्स लागेल, मनुष्यबळ लागेल ते देण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे, त्या कबूल केलेलं आहे आणि सदर निवडणूक शांततेत पार पाडावी असं मीही जनतेला आवाहन करतो आणि लोकांनी ते साथ द्यावी. नक्कीच सर, आता काही गेल्या काही दिवसांमध्ये आजपर्यंत आचारसंहिता भंगाची किंवा इतर काही अशी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे? निवडणुकीची आचारसंहिता चालू झाल्यापासून आज ताग आहेत, आचारसंहिता भंगाचा एक काही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा राजकीय स्वरूपावरून कोणताही दखलपात्र गुन्हा दाखल झालेला नाही. तर हे होते आपल्याबरोबर कणकवली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत सर. त्यांनी आपल्याला माहिती दिली की कुठल्याही पद्धतीची निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून आचारसंहिता भंगाची किंवा इतर राजकीय कुठलीही तक्रार या ठिकाणी दाखल झालेली नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी शांततेनं निवडणूक पार पाडावी याकरता पोलीस कुमकही ज्यादा मागवण्यात येणार आहे, पोलीस यंत्रणा त्याकरता सक्षम आहे अशा पद्धतीची माहिती शशिकांत खोत सरांनी कोकण नऊशी बोलताना व्यक्त केली. कॅमेरामन रोहित तांबेसह साईनाथ गावकर, कोकण नाव, कणकवली.